नमस्कार माई टू फॅमिली तर म्हाडा मेल वर्कर्स लॉटरीबद्दल नुकतीच आपण एक माहिती दिली होती ती म्हणजे गिरणी कामगारांना एक्क्याऐंशी हजार घरे तर त्याच्याबद्दलच दुसरी अपडेट अशी येत आहे की मुंबई बाहेरील एक्क्याऐंशी हजार घरांच्या प्रकल्पाला गिरणी कामगारांचा विरोध आहे तर गिरणी कामगारांचा विरोध का आहे ते आपण जाणून घेऊया गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईत घरे देणे शक्य नसल्याने त्यांना मुंबई महानगर प्रदेशात घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशात गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी एक्क्याऐंशी हजार घरांची निर्मिती करण्यासाठी राज्य सरकार आणि दोन खाजगी विकासक कंपन्यांमध्ये नुकताच करार करण्यात आला पण गिरणी कामगार आणि गिरणी कामगार संघटनांनी मात्र मुंबईबाहेरील या एक्क्याऐंशी हजार घरांच्या प्रकल्पाला विरोध केला आहे ज्या जागांवर ही घरे बांधली जाणार आहेत त्या जागा संघटना गिरणी कामगारांनी नापसंत केली होती असे असताना या जागांवर घरे बांधण्याचा निर्णय का घेण्यात आला असा प्रश्न उपस्थित करून राज्य सरकार गिरणी कामगारांची फसवणूक करीत असल्याचा आरोप गिरणी कामगार संघटनांनी केला आहे गिरण्यांच्या जमिनीवरील घरांच्या योजनेसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे कामगारांचे पावणे दोन लाख अर्ज सादर झाले आहेत मात्र यापैकी पंचवीस हजार कामगारांनाच मुंबईत महाडाच्या माध्यमातून घरे देता येणार आहेत उर्वरित गिरणी कामगारांसाठी मुंबईत जागा उपलब्ध नसल्याने दीड लाख गिरणी कामगारांना ला, मुंबई बाहेर घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशातील काही जागा शोधल्या होत्या गिरणी कामगार संघटनांनी पाहणी केल्यानंतर त्यापैकी काही जागा निश्चित केल्या होत्या संघटनांनी पसंत केलेल्या जागांवर घरे बांधावी असे गिरणी कामगारांना अपेक्षित होते मात्र संघटनांनी नापसंत केलेल्या जागांवर घरे बांधण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे त्यानुसार स्वारस्य निविदेद्वारे कर्मयोगी ए व्ही पी रिॲलिटी आणि चड्डा डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स या दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली यांची नियुक्ती करण्यात आली असून या कंपन्यांना नुकतेच इरादापत्र देण्यात आले आहे राज्य सरकार आणि या कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार एक्क्याऐंशी हजार घरे बांधण्यात येणार आहेत तर या घरांची विक्री किंमत पंधरा लाख रुपये असणार आहे मात्र कामगारांना केवळ नऊ लाख ,00 पन्नास हजार रुपये भरावे लागणार असून उर्वरित पाच लाख ,00 पन्नास हजार रुपये राज्य सरकार देणार आहे मुंबई बाहेरील या एक्क्याऐंशी हजार घरांच्या प्रकल्पाला तसेच घरांच्या बांधकामाचे कंट्रॅक्ट दिलेल्या कंपन्यांना गिरणी कामगार संघटनांनी विरोध केला आहे गिरणी कामगार संघटनांनी पसंत केलेल्या जागेऐवजी नापसंत केलेल्या जागांवर घरे बांधली जात आहेत यासंबंधीचे पत्रही राज्य सरकारला दिले होते मात्र तरीही नापसंत जागांवर घरे बांधण्यासाठी करार करून कंपन्यांना इरादा पत्रही देण्यात आले ही गिरणी कामगारांची चेष्टा फसवणूक का आहे आमचा या प्रकल्पाला विरोध आहे अशी माहिती गिरणी कामगार संघर्ष समितीचे सचिव प्रवीण एरुणकर यांनी दिली रविवारी कामगारांचा मेळावा असणार आहे तर गिरणी कामगार एकजूट सर्व श्रमिक संघटना गिरणी कामगार विभाग यांनीही राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे महायुती सरकारने गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईतून हद्दपार करण्याचा घाट घातला आहे असा आरोप करीत संघटनेने सरकारच्या या भूमिकेचा निषेध केला आहे या निर्णयाला विरोध करण्यासाठी रविवारी वीस ऑक्टोबरला सर्व श्रमिक संघटनेने एका मेळाव्याचे आयोजन केले आहे तर आता या मेळाव्याबद्दल मला सविस्तर माहिती नाही आहे त्याच्यामुळे हा मेळावा कुठे असेल किती वाजता असेल त्याचे काही अपडेट माझ्याकडे नाही आहे सो so, हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार